सहा महिन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणार सचिन हेगडे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न. जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमरावं अशी सिंहगर्जना करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांच्या लेखनीतून तुम्हा आम्हाला प्रेरणास्फूर्ती मिळते असे आमचे प्रेरणास्तोत्र अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येत्या सहा महिन्यामध्ये उभारणार अशी प्रतिक्रिया मातंग समाज जागृती समितीचे अध्यक्ष सचिन हेगडे यांनी केले. ते निप्पाणी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करून दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे PSI श्री पवार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे बोलताना सचिन हेगडे म्हणाले, पुतळा उभारण्यासाठी जी लागणारी जागा देखील लोकवर्गणीतून खरेदी करण्यात आलेली आहे. पुढच्या महिन्यांपासून अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या कामासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. समाज मंदिर आम्हाला बसायला नाही, लोकांचं मिसगाईड होईल की प्रसिद्धीसाठी साहेब काहीतरी करत आहेत. म्हणून मी साहेबांना विनंती केली की साहेब पुतळ्याचं काम पेंडिंग राहून दे. जागा घेतल्या, जागेला त्यांनी एवढं मोलाचं सहकार्य केले की आम्हाला 50,000 कमतरता होती. ते पदार त्यांनी 50,000 रुपये देऊन तो जागेचा व्यवहार पूर्ण केला तेव्हा मला ती जागा मिळाली. एवढं मोठं योगदान साहेबांचं आहे आणि मी त्यांना विनंती केली की साहेब पुतळा आपण नंतर करूया, प्रथमतः अण्णाभाऊ साठे एक सांस्कृतिक हॉल आम्हाला पाहिजे आहे, तो झाल्यानंतरच पुतळ्याचा आपण दोन्ही कार्यक्रम एकत्र करूया. त्यामुळे तिने माझ्या शब्दाला मान देऊन ते काम थांबवले आणि त्यांनी समाज मंदिरचा पाठपुरावा केला आणि योगायोगाने ते काम मंजूर झालेलं आहे आणि ते काम सुरू करून मग पुतळ्याच्या कामाला मी लागणार आहे. आणि माझी अशीच जी आहे अध्यक्ष या नात्यानं की पुतळा आणि समाज मंदिर हे एकाच दिवशी कार्यक्रम करून. आपल्या अध्यक्षीय भाषणात दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे फक्त मातंग समाज नेते नसून स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन करून आपले सर्व दलित समाजाला आदर्श असून कर्नाटक आणि महाराष्ट्र प्रवेशद्वार असलेले निप्पाणी येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी स्थापन केलेल्या कमिटीचे अध्यक्ष संपूर्ण सहकार करणार असल्याचे सांगितले. काल स्वप्नील जवाहरदास होता आमचा संदीप सूर्यवंशी, किती शिकलाय बाप वर्ग, त्याला उठून उभार बोलायला लावलो 2 मिनिट का बोल. असं प्रत्येक इथून पुढे प्रत्येक खेड्यागावामध्ये 2-2 कार्यकर्ते तयार व्हायला संकल्प आहे आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आज मी वचन देतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जातीमध्ये 2-2 कार्यकर्त्यांना मी तयार करायचं माझं जिद्द आहे. मी केल्याशिवाय सोडत नाही आणि सगळ्यांना तयार आणि कोणत्याही प्रकारच्या माझ्या आशा आकांक्षा अमिषा काही राहिलेलं नाही. काय आहे ते फक्त समाजसेवा आहे हे करत राहतो आणि मी जे वचन दिलंय ते सगळं करत आलेलं आहे. ते जागा मालक सचिन सांगितलं, जागा मालक किती त्रास करत होते, मी किशनला 50,000 जागावर दिलो आणि ते काम केले लक्षात सुरुवात केलेलं आहे. 50,000 मी स्वतः दिले. तसं काय अबा देवा बाबासाहेब आशीर्वाद दिलं तर द्यायला काय होतंय, करोडोला पैसे आहे का द्यायला मन होत नाही, भावना होत नाही. आम्हाला दिले ते बाबासाहेबचं पैसे देत आहे. आणि जर का तुम्ही म्हटलो आता एक वचन देतो, अण्णाभाऊ साठेचा पुतळा ऑगस्ट मध्ये वाट बघायचं, ऑगस्ट मध्ये पाऊस असते, हे डिसेंबर जानेवारी थंडी दिवसात पुतळा उद्घाटन करून विशेष सफाई आहे आणि मी एक चक्कर मारलो रोज 1-1 लाख रुपये गोळा करतो, ताकद माझ्याकडे आहे. सचिन तू भेटायचं करत नाही एवढं मी सांगतो आणि मी करून दाखवलेलं आहे. यावेळी बसवेश्वर स्थानकाचे PSI पवार आणि किसन दावणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास रमेश हेगडे, सुरेश केंगारे, रमेश सकट, संभाजी हेगडे, सर्जेराव हेगडे, विठ्ठल केंगारे, विशाल हेगडे, सुनील वने, प्रकाश हेगडे, रॉबिन दावणे, उदय हेगडे, बाळू वने, अर्जुन हेगडे, संदीप हेगडे, रोहित हेगडे, तुषार हेगडे, निखिल साठे, तुषार हेगडे, प्रवीण हेगडे, सूरज हेगडे, संकेत दावणे, अक्षय चौगुले, राजू हुल्ले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. आभार आनंद केंगारे यांनी मानले.